याच्या आधीच्या व्याख्यानामध्ये आपण बघितलं होतं त्याप्रमाणे ज्याला महान जगज्जेता वगैरे म्हणतात, तर तो सिकंदर हा भारताच्या केवळ सीमेवरून किंवा सीमावर्ती प्रांतातूनच निघून गेला. आपल्याला माहिती आहे तो सिंधू नदीमध्ये बसून म्हणजे सिंधू नदीत जे नौदल त्याने उभारलं होतं त्या नौदलाचा प्रयोग करत तो सिंधू नदीतून परत गेलाय. तर तुम्ही आजच्या भारताच्या मानचित्रामध्ये जर बघाल तर सिंधू नदी ही जम्मू काश्मीर ह्या राज्याव्यतिरिक्त भारतामध्ये नाहीच आहे ऑन पेपर. तर जम्मू काश्मीरमध्ये मात्र ही जवळजवळ 700 किलोमीटर लांबीची सिंधू नदी ही जम्मू काश्मीर या राज्यात भारतात आहे. परंतु ती नदी ही उर्वरित भारतात नाही आहे. आणि सिकंदर हा काश्मीरमध्ये गेला नव्हता, प्रामुख्याने पंजाबातूनच त्याची माघार झालेली. सिकंदरांनी जाताना जे काही त्यांचे इतिहासकार वगैरे आहेत ते असं म्हणतात की जाताना त्यांनी अशा काही वल्गना केल्या होत्या की आत्ता आम्ही परत जातोय पण परत जेव्हा येऊ तेव्हा उरलेला सगळा भारत जिंकून घेऊ. तर मुळातच त्याला तो भारत एवढा मोठा वाटला होता की आपण भारतच जिंकला ह्या भ्रमामध्ये तो होता आणि उरलेला भारत जिंकायला तो येणार होता. आता इथं भारतातल्या परिस्थितीवर येऊया. आपण याच्या आधीच्या व्याख्यानांमध्ये बघितलं होतं त्याच्याप्रमाणे एक महान शिक्षक होता त्याचं नाव आहे चाणक्य. ओरिजिनली आपण बघितलं होतं त्यांचं नाव आहे विष्णुगुप्त, परंतु चाणक्य कौटिल्य ह्या नावाने सुद्धा हा माणूस ओळखला जातो. तर ह्या महान शिक्षक चाणक्य यांनी इथं बराच मोठा प्रयोग या ठिकाणी केलेला आहे. इथं आपण मागे बघितलं होतं की चंद्रगुप्त मौर्य ह्या महान सम्राटांना त्यांनी इथं सिद्ध केलेलं आहे. तक्षशिला विद्यापीठात या चंद्रगुप्त मौर्य या महान सम्राटाचं सगळं शिक्षण झालेलं आहे. ऐतिहासिक भेट जी आहे चंद्रगुप्त आणि सिकंदर यांची ग्रीक इतिहासकार नमूद करतात त्याप्रमाणे एक ऐतिहासिक भेट ही झालेली आहे. ती भेट अशी आहे की सिकंदराची छावणी पसरलेली होती आणि त्या छावणीमध्ये चंद्रगुप्त हा तेव्हा मुलगा होता, अंदाजे वर्ष 23 असावं, तर त्यावेळेला चंद्रगुप्त तिथं फिरत होता आणि अशा प्रसंगी त्याचं फिरणं हे अलेक्झांडर म्हणजे सिकंदराच्या हेरांना जरा संशयास्पद वाटलं आणि त्यांनी चंद्रगुप्ताला पकडून अलेक्झांडरकडे नेलं. अलेक्झांडरने त्याला विचारलं की तुझं नाव काय वगैरे असं काहीतरी आहे, तर त्या तरुणाने तो तेजस्वी आणि दैदिप्यमान असा तरुण होता असं ग्रीकांनीच लिहिलेलं आहे, तर त्या तरुणाने त्याचं नाव स्कॉन्ड्राकोटस असं सांगितलं. आणि मग हे जे काही स्कॉन्ड्राकोटस आहे तेच बहुधा चंद्रगुप्त असावं असं नंतरचे इतिहासकार आणि ते म्हणतात म्हणून आपण पण म्हणतो. काही जणांचं म्हणणं आहे खरं ते स्कॉन्ड्राकोटस म्हणजे समुद्रगुप्त जर केलं तर भारताचा इतिहासच बदलतो, परंतु इथं मात्र आपण म्हणतो त्याप्रमाणे ते स्कॉन्ड्राकोटस म्हणजे चंद्रगुप्त असावं. आणि मग इथं काय करत होता, तर चंद्रगुप्ताने उत्तर दिलं की या महान राजाची मी छावणी बघत होतो आणि काय तर आणखीन काही. आणि मग अलेक्झांडरने त्याला जाऊ दिलं. नंतर परत अलेक्झांडरच्या डोक्यात काय आलं माहीत नाही आणि मग त्यांनी त्याला परत पकडून आणायला सांगितलं. पण ह्या वेळेला मात्र तो इतक्या विजेच्या वेगाने निघून गेला होता की छावणीत कुठेही त्याचा पत्ता लागला नाही. ही नोंद हे जे प्लुटार्क आणि कंपनी आहे म्हणजे हे सगळे ग्रीक इतिहासकार आहेत लक्षात घ्या, हेही ग्रीक इतिहासकार सिकंदराच्या बरोबरीचे नाही आहेत. हा इतिहास तो जरी ग्रीकांनी लिहिलेला असला तरी बऱ्याच वर्षांनंतर लिहिला गेलेला, तर त्याच्यात त्यांनी नमूद केलेलं आहे. आणि मग त्याप्रमाणे हे सांगतात त्याप्रमाणे ही दोन महान सम्राटांची भेट, पण त्यावेळेला एक जण महान सम्राट व्हायचा होता आणि दुसरा ऑलरेडी होता असं काहीतरी वर्णन केलं जातं. यानंतर इथे चाणक्यांनी साधारणतः वर्णन जे होतं ते दिसतं ते असं आहे की ग्रीक जेव्हा गेले म्हणजे लक्षात घ्या सिकंदर गेलाय त्याची आर्मी घेऊन गेल्या पण सगळी सैन्य त्यांनी सगळं सैन्य परत नेलेलं नाही आहे. इथल्या राजांना त्यांनी क्षत्रप म्हणून नेमलेलं आहे. क्षत्रप म्हणजे आपण बघितलं होतं की संस्कृत शब्द असला पाहिजे क्षेत्रपाल, पर्शियन भाषेत त्याचा करप्ट शब्द आहे अपभ्रंश झालेला आहे क्षत्रप, यालाच ग्रीकांनी केलाय सत्रप किंवा सत्रपीच असं नाव आहे. याचं साधारणतः उर्दूमध्ये ट्रान्सलेशन होऊ शकतं सुभेदार आणि इंग्लिशमध्ये गव्हर्नर. तर अशा रीतीने त्यांनी पुरु म्हणजे पौरस अशा वेगवेगळ्या राजांना अंभी
ग्रीकांच्या हिशोबात अँबिस अशा वेगवेगळ्या राजांना त्याने इथं नेमलेलं आहे. सिकंदराने इथं दोन अलेक्झांड्रिया नावाच्या शहरांची पण निर्मिती केलेली आहे, कुठं ती माहीत नाही, त्यालाही माहीत नाही आजकाल. आणि मग हे सगळे करून सिकंदर हा गेलेला आहे. ह्या दोन जे काही त्यांनी सॉरी दोन नाही हे जे सगळे भारतीय क्षत्रप नेमले होते त्यांच्यावरती त्यांनी ग्रीक क्षत्रप पण नेमले होते. इथे असं म्हणतात की सिकंदराच्या माघारीनंतर साधारणतः म्हणजे परीक्षा झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी जे आपलं वातावरण असतं तसं साधारणतः सगळं वातावरण होतं. राजमंडळींचं म्हणणं आत्ताच तर सिकंदर गेलं परत एकत्र या वगैरे चाणक्याचा उपदेश कोण ऐकणार आहे, आणि त्यामुळं बाकीच्या राजांनी परत एकत्र येण्याला विरोध दाखवला. ते फारसे एकत्र आले नाहीत आणि मग अशा वेळेला त्या महान चाणक्यांनी ठरवलं की आपल्याला परत एकदा कूटनीतीचाच वापर हा इथं करणं अपेक्षित आहे. आणि मग ह्या पद्धतीत त्यांनी काही कूटनीतीचा वापर करत गांधारचं राज्य हे जिंकून घेतलेलं. चंद्रगुप्त मौर्य आता गांधारचा सम्राट हा बनलेला आहे. आणि मग तिथून हळूहळू करत मगधबरोबर त्यांची युद्ध झालेली आहे. ही युद्ध अत्यंत जीवघेणी होती. चंद्रगुप्त चाणक्य कितीतरी वेळेला मृत्यूच्या दाढेतून बाहेर आलेले आहेत. काही वेळेला ते अशा रीतीने पराभूत झालेले आहेत की त्यांना जमिनीवर वगैरे झोपावं लागलेलं आहे. तर ह्या परिस्थितीत प्रचंड कष्ट घेत परंतु कूटनीतीचा वापर करत आणि धनानंदाचं जे राज्य होतं त्यातल्या त्याला इंग्लिशमध्ये आपण म्हणतो लूप होल्स, किंवा काही जण जे असे असतात की जे सम्राटाबरोबर तृप्त नसतात, सम्राटाने दुखावलेले लोक असतात, सम्राटाचं मोठं काम असतं की शत्रू निर्माण करायचे नसतात. प्रत्येक वेळेला ही गोष्ट सम्राटांनी कुठच्याही प्रकारे लक्षात ठेवायची असते की अशा प्रकारचे शत्रू निर्माण करणं म्हणजे आपल्याला स्थानाला धोका निर्माण करणे. तर असे जे काही त्याला आपण आता भेदी म्हणू, कुणाच्या दृष्टीने तर धनानंदाच्या दृष्टीने हे भेदी लोक आहेत, तर अशांचा चाणक्याने योग्य तो वापर केला. लक्षात ठेवा चंद्रगुप्त आणि चाणक्य दोघांनाही वैयक्तिक सत्ता लालसा नव्हती. ते जे हे काम करत होते ते भारत मातेसाठी करत होते. चाणक्याचं मोठं स्वप्न आहे ते म्हणजे अखंड भारत करायचं आणि त्यासाठी हे सगळं चाललेलं होतं. आणि मग धनानंदाचा शिरच्छेद झाला. धनानंदाच्या जागी आता चंद्रगुप्त यांची नियुक्ती सम्राट म्हणून झालेली आहे. अर्थात ह्यासाठी अपार कष्ट चंद्रगुप्त आणि चाणक्य दोघांनी घेतलेले आहेत. सरळ मार्गाचा वापर, आड मार्गाचा वापर, म्हणजे चाणक्याबद्दल बरेच लोक त्यावेळेला असे बोलायचे, तुम्हाला लक्षात येईल तर आजचे राजकारणी पण काही प्रमाणात अशा पद्धतीचे असतात, परंतु ते तेवढेच असतात. उदात्त धोरणं ठेवणाऱ्या राजकारण्यांची संख्या कमी आहे, नाही असं नाही, पण चाणक्याबद्दल त्यावेळेला असं बोलायचे की चाणक्य जे बोलेल ते करणार नाही आणि जे करेल ते बोलणार नाही. कळते नक्की, जे बोलेल ते करणार नाही, करेल ते बोलणार नाही. तर ह्या पद्धतीत पण स्वतः चाणक्य हे त्यांच्या विवेचनात सांगतात की ही नीती, ह्याला तुम्ही कूटनीती म्हणा आणि काही म्हणा, काही जण काळी या अर्थाने कृष्ण नीती म्हणतात, तर चाणक्य सांगतात ही कूटनीती आहे आणि ती कृष्ण नीतीच आहे, जी महाभारत युद्धातल्या भगवान श्रीकृष्णाने वापरलेली आहे, तर त्याच प्रकारची नीती मी इथं वापरतो. आणि कारण अंतिम उद्दिष्ट काय आहे, तर देशाचं स्थान, परत ग्रीकांचा प्रादुर्भाव भारतात व्हायला नको. आज ग्रीक येतील, उद्या आणखीन कोणीतरी येतील, प्रत्येकाला आपण बळी पडणार का? आणि म्हणून एक अखंड सक्षम बलाढ्य भारत निर्माण होणं हे आवश्यक होतं. आणि त्यासाठी म्हणून त्यांनी हे सगळं काम केलं. आता ह्या महान मगध साम्राज्याची जी राजधानी आहे ती परत धनानंदाने जी ठेवली होती तीच ठेवली गेलेली आहे. ती आहे पाटलीपुत्र, म्हणजे आजच्या हिशोबामध्ये पाटणा बिहारमध्ये येतं. तर ही पाटलीपुत्र ही त्यांची राजधानी आहे. इथे महान सम्राट चंद्रगुप्तांनी राज्य करायला सुरुवात केली. ह्याच सम्राटाच्या पंतप्रधान किंवा त्याला आपण म्हणतो प्रमुख प्रधान जो आहे त्या पदावरती चाणक्याची नियुक्ती झालेली. आणि मग हे सगळं जे राज्य आहे ह्याचं एक अतिशय योग्य असं ॲडमिनिस्ट्रेशन प्रशासन ही यंत्रणा ही चाणक्यांनी राबवली. चाणक्यांनी प्रजेच्या हिताची अनेक कामं केलेली आहेत. त्यांनी राज्यामध्ये सुसूत्रपणा आणला. जे राज्य विस्कळीत झालेलं आहे हे राज्य एकत्र करणं, त्याच्यानंतर उर्वरित जो भाग आहे म्हणजे आता त्यांच्या हातात सेना होती, जी ग्रीकांच्या गांधारची जी सेना मिळाली होती त्याचाच वापर करत करत
त्यांनी मगध राज्य जिंकून घेतलं होतं. म्हणजे जे काम अलेक्झांडरला जमलं नाही ते काम चंद्रगुप्तांनी फक्त 3 वर्षात करून दाखवलं होतं. आणि मग आता मगधची सेना त्यांच्या बरोबर आहे. याचाच वापर करत सिंधू नदीच्या परिसरातली सगळी छोटी छोटी राज्य ही जिंकून एक अखंड भारताची निर्मिती ही या ठिकाणी झालेली आहे. इथे चंद्रगुप्ताचं एक मोठं काम हे झालेलं आहे. या रीतीने तो काही अखंड भारताचं स्वप्न होतं हे बऱ्याच प्रमाणात पूर्ण झाले. मी परत एकदा सांगतो, संपूर्ण नाही. याचं कारण म्हणजे चंद्रगुप्त मौर्य यांनी जे साम्राज्य निर्माण केलेलं आहे त्या साम्राज्यात आजचा जवळपास सगळा पाकिस्तान होता. ह्यानंतर उत्तर भारत संपूर्ण होता, पण महाराष्ट्र ओरिसा म्हणजे ओडिशा आता त्याचं नाव, ते महाराष्ट्र ओडिशा छत्तीसगड आणि इथून दक्षिणेकडचा भाग हा ह्या राज्याचा भाग नव्हता. त्यावेळेच्या निश्चित सीमारेषा उपलब्ध नाहीत, परंतु त्या अखंड भारतामध्ये हा भाग तेव्हा समाविष्ट नव्हता. पण ग्रीक लोक हे शांत बसलेले नाही आहे. आपल्याला थोडक्यात एक चंद्रगुप्त मौर्य यांच्या मूल्यमापनामध्ये चंद्रगुप्त मौर्याने आधीच्या लोकांच्या मूल्यमापनात आपल्याला भाग बघावा लागेल. ते म्हणजे आपण सिकंदराला पळवून लावला होता, परंतु ह्या संपूर्ण प्रदेशावरती म्हणजे आपल्या देशातून ग्रीकांना हुसकावून लावलं होतं, परंतु ग्रीक जिथून आले तिथपर्यंत आपण गेलेलो नाही. सीमेवरून परत जा एवढ्याच गोष्टी आपण बघितलेल्या आहेत. आणि त्यामुळे सीमेपलीकडे ते लोक राहतातच आहेत. त्यांना यवन म्हणा ग्रीक म्हणा जे काही म्हणायचं आहे ते तिथं सीमेपलीकडे आहेतच. मग ते इतके दिवस का हल्ला करायला आले नाहीत? चंद्रगुप्त मौर्याला एवढा मोठा वेळ का मिळाला? याचं कारण म्हणजे सिकंदर जेव्हा परत गेला तो बॅबिलॉन ह्या शहरामध्ये राहिला आणि तिथंच त्याचा मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूपश्चात सक्षम वारस नसल्यामुळं त्यांच्यामध्ये भांडाभांड्या लागल्या की ह्या एवढ्या मोठ्या बलाढ्य साम्राज्याचा वारस कोण. आणि मग त्या ज्या भांडाभांड्या झाल्या, आपण एक काम करूया, थोडक्यात एक परत मानचित्र मी काढून दाखवतो. पण या मानचित्रात लक्षात घ्या, आपण जे मानचित्र काढतोय त्याच्यामध्ये सगळ्या जगाचा वगैरे भाग मी काही घेत नाहीये. थोडका भाग जो आपल्या कामाचा आहे तर तो भाग मी या ठिकाणी घेतोय. त्यामुळं इथे इटलीपासून आपण सुरुवात करूया. ही आहे इटाली, ग्रीस, काळा समुद्र, टर्की किंवा एशिया मायनर, या ठिकाणी येतं सिनाय द्वीपकल्प, अरब पेनिन्सुला आणि या ठिकाणी हा आफ्रिकेचा भाग. त्याच्यानंतर इकडून आल्यानंतर हा पर्शियाचा आखात, गुजरातचा भाग आपल्या आणि हे भारताचं दक्षिणेकडचं टोक, लंका, लक्षद्वीप आणि या ठिकाणी भेटेल अंदमान निकोबार बेट. आपण साधारणतः ह्या भागाचा विचार करू, इथे कॅस्पियन समुद्र आहे. थोडासा नकाशा उलटा सुलटा झालेला आहे, कारण आपल्याला माहिती आहे की हे नकाशे हे प्रमाणबद्ध नकाशे नाही, हे फक्त आपल्याला अभ्यासाचा भाग समजण्यासाठी म्हणून आहे. या हिमालयाच्या काही रांगा आपण काढलेल्या आहेत. इथे हे कॉकेशसच्या रांगा आहेत. आता ओके, तर अलेक्झांडर त्याचं जे काही साम्राज्य होतं ते ग्रीस पासून पसरलेलं आहे. मी इथं निळ्या रंगामध्ये हे दाखवायचा प्रयत्न करतोय. त्याच्या साम्राज्यामध्ये इटली वगैरे भाग पण नाही, तर ग्रीस पासून इकडचं जी बाजू दिसते कॉकेशसचा काही भाग हा अरबस्तानचा भूखंड, द्वीपकल्प, इजिप्तचा भाग. म्हणजे आपण थोडक्यात असं समजूया की जे पर्शियन साम्राज्य म्हणून जे आपण बघितलं होतं सायरस द ग्रेट, डॅरियस द ग्रेट या लोकांचं, ते पर्शियन साम्राज्य आहे तेच अलेक्झांडरने जिंकून घेतलं होतं. तो ग्रीसचा असल्यामुळे ग्रीस हा त्या साम्राज्याचा भाग होता. ओके, परंतु भारतामध्ये हे जे काही सिंधू नदीच्या खोऱ्यात त्याचं राज्य होतं, तर हे सिंधू नदीच्या खोऱ्यातलं राज्य हे मात्र आता
चंद्रगुप्त मौर्याने जिंकलेला आहे, त्यामुळे मी हा भाग हा त्याच्या राज्याचा म्हणून दाखवत नाही. लक्षात घ्या, पाकिस्तान जे स्टेट आहे, एक काम करूया, एक अंदाजे तुम्हाला मी इथं पाकिस्तानचे विभाग दाखवतो. कारण काय म्हणजे, आज जर तुम्ही नकाशामध्ये हे शोधायला गेलात तर ते थोडेसे सापडणं कठीण आहे. मी इथे एक अंदाजे पाकिस्तानचा नकाशा हा इथे दाखवतोय. तर हा पाकिस्तानचा भाग येतो. तर त्यांचं हे जे राज्य आहे याचं नाव आहे बलुचिस्तान. या भागाला ते म्हणतात वायव्य सरहद्द प्रांत, नॉर्थ वेस्ट फ्रंटियर रिजन. पूर्वीच्या काळी हा सिंध प्रांत म्हणून ओळखला गेलेला आहे ब्रिटिश राज्यात. हा आहे पंजाब प्रांत आणि हे मध्ये एक राज्य होतं याचं नाव आहे बहावलपूर. पण हे बहावलपूर हे संस्थान पाकिस्तानात विलीन झालं, त्यामुळे आपण हे असं पंजाब आणि सिंधच्या बॉर्डरवर दाखवतो. आता इथं सिंधू नदी कशी वाहते, तर सिंधू नदी ही जम्मू काश्मीर मधून येते, या ठिकाणी ती टर्न मारते आणि मग या पद्धतीत ही येऊन समुद्राला मिळत येईल. तर हा जो सगळा प्रदेश आहे, हा म्हणजे आता यातला जो वायव्य सरहद्द प्रांत आहे, तो वायव्य सरहद्द प्रांत म्हणजे गांधार प्रांत आहे. जुन्या काळातला पर्वतीय क्षेत्र आहे, पण तो गांधार प्रांत म्हणून तो ओळखला जायचा. तर तो प्रदेश काही प्रमाणात अजूनही ग्रीकांच्या हातात होता. गांधारचा पश्चिमेकडचा भाग, हिंदू कुश वगैरे सगळा आहे, तर तो भाग. आता झालं काय की हे जे साम्राज्य आहे याला नाव दिलं होतं हेलेनिक वर्ल्ड. जे ग्रीकांचं साम्राज्य आहे त्याला हेलेनिक वर्ल्ड या नावाने ओळखलं जातं. तर हे ग्रीकांचं साम्राज्य हे तुकलं, म्हणजे ते ग्रीकांच्याच हातात राहिलं, परंतु त्याचे पूर्वेकडचं राज्य पश्चिमेकडचं राज्य असे तुकडे उडाले. त्यातलं जे पूर्वेकडचं राज्य आहे, आता आपल्याशी कामाचं आहे तेवढंच बोलून घेतो, पूर्वेकडचं राज्य आहे ते सेल्युकस या नावाच्या सिकंदराच्या मित्राच्या हातात आलं. तर त्याला ते निकेटर, म्हणजे बहुतेक सम्राट या अर्थाने शब्द वापरतात, तर ते सेल्युकस निकेटर असं म्हटलं जातं. तर हे पूर्वेकडचं राज्य सेल्युकसच्या हातात आलं. आता सगळं स्थिरस्थावर झालं ग्रीकांचं, नो डाऊट एकदम सगळं स्थिरस्थावर नव्हतं, पण काही प्रमाणात तह वगैरे झाले होते. आणि मग सेल्युकसला वेळ मिळाला की पूर्वेकडे बघायचं, तर त्याच्या लक्षात आलं की भारतातले राज्य आपलं गेलेलं आहे. ऑलमोस्ट ऑल सिंधू नदीतले जे राजे आहेत छोटे छोटे, त्यांनी आपलं स्वामित्व झुगारून दिलेलं आहे. अलेक्झांड्रिया वगैरे कुठं आहे हेही माहीत नाही. ह्या पद्धतीत इथं सगळं ग्रीकांचं नामोनिशान मिटवलेलं आहे. आणि अशा वेळेला सेल्युकसनी एक दमदाटीचं पत्र चंद्रगुप्त मौर्याला दिलेलं आहे. त्याच्यात लिहिलेलं असं आहे की जगत जेत्या ग्रीकांशी गाठ आहे तुमची, परंतु तुम्ही जर आमचा जो घेतलेला प्रदेश आहे तो जर परत दिला तर मात्र आम्ही तुम्हाला काही करणार नाही. सिंधू नदीचं सगळं खोरं हे आमचं आहे. त्यावर चंद्रगुप्त मौर्याकडून गेलेलं उत्तर जबरदस्त आहे. ते म्हणजे असं आहे की येस, हा तुमचा प्रदेश नाहीच आहे, तो आमचाच आहे. पण ज्या हिंदुकुश पर्वतात राहून, आता लक्षात घ्या, चंद्रगुप्त मौर्यांच्या पत्रामध्ये हिंदुकुश हा शब्द नाही, तो शब्द आहे पर्यात्र पर्वत. तर ज्या पर्यात्र पर्वतावरून तुम्ही हे बोलता आहात तोही आमचाच आहे. ह्यानंतर दोघांमध्ये खळाजंगी आहे, पत्रापत्री. ह्यानंतर आपला इतिहास काय सांगतो ते सांगतो की चंद्रगुप्त मौर्य आणि सेल्युकस यांच्यात युद्ध झालं, ज्याच्यात सेल्युकस हरला. सेल्युकसने तह मंजूर केला. त्याप्रमाणे जो हिंदुकुश पर्वताचा जो सगळा भाग आहे तो सगळा हा चंद्रगुप्त मौर्याला मिळाला. त्यामुळं हा प्रदेश मी आता इथं आपल्या भारतीय साम्राज्यामध्ये दाखवून टाकतोय. हिंदुकुशच्या पलीकडं प्रदेश आहे तो मात्र ग्रीकांकडेच राहिला. त्याला यांनी नाव दिलेलं आहे बॅक्ट्रिया. संस्कृत नाव आहे बाल्हिक, पर्शियन भाषेत त्याला बल्ख म्हणतात आणि ग्रीकांनी त्याचंच नामकरण केलेलं आहे बॅक्ट्रिया. तर हा हिंदुकुश पर्वताच्या पश्चिम उत्तर दिशेचा जो परिसर सगळा येतो तो आहे, तर तो त्यांच्याकडेच राहिला. पण ह्यानंतर चंद्रगुप्त मौर्य या महान माणसाशी सेल्युकसची झालेली ओळख, चंद्रगुप्ताच्या पाठीशी उभी असणारी बलाढ्य सेना, त्यांचा दैदिप्यमान पराक्रम, ह्या सगळ्यांनी सेल्युकस अचंबित झाला होता. आणि यानंतर सेल्युकसने
आपल्या मुलीचं लग्न चंद्रगुप्त मौर्याबरोबर लावून दिलेलं आहे. त्या मुलीचं नाव दिलं जातं इतिहासात हेलेना. तर त्या हेलेना बरोबर चंद्रगुप्त मौर्य या महान सम्राटाचा विवाह झाला. पण प्रश्न खूप डोक्यात येतात, ते म्हणजे जिथं प्रधानमंत्री हा आर्य चाणक्यासारखा विद्वान माणूस आहे, त्यावेळेला ह्या परकीय सम्राटाच्या मुलीचा विवाह भारतीय सम्राटाशी कसा काय केला गेला. सगळ्यात पहिला गहन प्रश्न हा आहे. कारण तुम्हाला कल्पना आहे की एकदा नातेसंबंध प्रस्थापित झाले की नातेवाईकांचं येणं जाणं वाढणारच आहे. आणि ते कुठं येणार आहे तर डायरेक्ट राजवाड्यामध्ये येणार आहेत. लक्षात घ्या, राज्यसभेमध्ये जे ग्रीक लोकांना आपण सीमेवरून पळवून लावले ते आता अधिकृत रीतीने राज्यसभेत यायला सुरुवात करतील. आणि मग राज्यामध्ये त्यांना आतले हाल हवाल कळायला सुरुवात होणार आहे. असं असताना म्हणजे परदेशी स्त्रियांशी विवाह करण्याची अनुमती चाणक्य कसं काय देतो, तर त्यासाठी त्यांनी काही अटी दिलेल्या आहेत. त्यातली पहिली महत्वाची अट की कुठच्याही परिस्थितीमध्ये हेलेनाच्या मुलांना दादी मिळणार नाही. म्हणजे जरी विवाह झाला असला, ती मुलं चंद्रगुप्त मौर्यांची पण असली, तरी सुद्धा त्या मुलांना गादी मिळणार नाही. हेलेनासाठी वेगळा राजवाडा बांधलेला असणार आणि त्या राजवाड्यातच हेलेनाने निवास करायचा आहे. मुख्य राजवाड्यामध्ये हेलेनाला प्रवेश दिलेला नाही. सेल्युकसने हा विवाह कसा काय करू दिला, त्याचं उत्तर आहे की चंद्रगुप्त मौर्य यांचं राज्य तर बघितलं तर प्रचंड मोठं राज्य आहे. या ग्रीकांच्या राज्यापेक्षा हे राज्य, वर त्यातून ग्रीकांच्या राज्याचा जर भाग बघितला तर ते वाळवंट आहे सगळं. मनुष्यबळ जे आहे ते त्यांच्याकडे संख्येने खूप कमी आहे. जेव्हा चंद्रगुप्त मौर्य ज्या विस्तीर्ण प्रदेशावर राज्य करणार आहे, तिथलं मनुष्यबळ, तिथली आर्थिक सुबत्ता ही प्रचंड मोठी आहे. आणि त्यामुळं सेल्युकसनी हे धोरण म्हणून स्वीकारलं. आता त्या मुलीचं खरं खोटं नाव आपल्याला माहीत नाही. कारण तुम्हाला कल्पना आहे, आपण मागच्या कधीच्या पण एका व्याख्यानामध्ये बघितलं होतं की हे जे जुने लोक आहेत ते आपल्या स्त्रियांची नावं ही लिहून देत नव्हते. म्हणून गांधार प्रांताची राजकन्या ती गांधारी, कुंतल देशची राजकन्या कुंती. तुम्ही महाभारतातले सगळे रेफरन्सेस बघा की त्याच्यामध्ये फार कमी वेळा स्त्रीचं नाव हे दिलेलं आहे. अगदी द्रौपदी जरी म्हटलं तरी द्रुपद राजाची मुलगी ती द्रौपदी संस्कृतप्रमाणे तद्धित म्हणतात. तर ही नावं ठेवायची पद्धत आहे. ओरिजिनली जी नावं आहेत ह्यांचा रेफरन्स फार कमी वेळा येतो. तर तसं हेलेनिक वर्ल्ड इथून आलेली ती हेलेना हे नाव जास्ती बरोबर वाटतं. पण त्या मुलीचं खरोखरं नाव काय होतं हे आपल्याला माहिती नाही. मला तरी माहिती नाही, तुम्हाला जर माहिती असेल तर कॉमेंट बॉक्समध्ये लिहून टाका. आता ही सगळी सर्वसर्व झाली. आता विवाह झाला. विवाह प्रसंगी सासरे भाऊनं पण काहीतरी गिफ्ट दिलं पाहिजे. आता तुम्ही जुन्या काळातले शब्दपूर्वक असले पाहिजे, ऐकलेले असले पाहिजेत. म्हणजे गजांत लक्ष्मी असा शब्दप्रयोग आपण करतो. किंवा एखादा माणूस किती मोठा आहे तर तो हत्तीवर बसून फिरतो. हत्ती हे समृद्धीचं, हत्ती हे सुबत्तेचं, हत्ती हे लक्ष्मीचं असं लक्षण आपल्याकडे दिलं जातं. आणि मग महान सम्राटाचा शेवटी तो महान सम्राट आहे, त्यांनी स्वबळावर ही गोष्ट अचीव केलेली. त्यांनी आपल्या सासऱ्यांना 500 हत्ती भेट म्हणून देऊन टाकली. ही आपली कथा. आता पाश्चात्य लोकांची कथा बघा काय आहे. ती सुरुवातीची ही पत्रापत्री झाली की तू आमच्या प्रदेशात आहे का, तू आमच्या प्रदेशात आहे, याच्यावरून लोकांत भांडण झालं. यानंतर सेल्युकसने म्हणे चंद्रगुप्ताला एक प्रस्ताव दिला. काय आहे प्रस्ताव? तर मी गांधार प्रांत सोडून देतो, म्हणजे हिंदू कुश वगैरे सगळं तुझ्या ताब्यात देऊन टाकतो. बदल्यात मला 500 हत्ती द्यायचेस. तर भारतीय लोकांना अक्कलच कमी, त्यांना कळलंच नाही 500 हत्तीचं महत्व. त्यांनी 500 हत्ती देऊन टाकले. आणि गांधार प्रांताचं ओसाड आहे, डोंगराळ आहे सगळा, म्हणजे हिमालयाचाच भाग आहे तो. खरं तर तो सगळा भाग त्यांनी आपल्या ताब्यात आणला. उलट हे जे 500 हत्ती मिळाले ह्याचा वापर ग्रीकांनी भारतीयांशी युद्ध कसं करायचं, हत्तीबरोबर कसं युद्धकला शिकायची ह्याच्यासाठी केलं. अशी काहीतरी नोंद ही पाश्चात्य इतिहासकारांनी दिलेली आहे. जर ही कथा खरी मानली तर ह्या सगळ्या कथेमध्ये हेलेनाचा विवाह हा चंद्रगुप्त मौर्याबरोबर का झाला, ह्यानंतर चंद्रगुप्त मौर्य यांच्या दरबारामध्ये मेगॅस्थिनीस नावाचा राजदूत काय करायला आला होता, त्या राजदूतांनी एवढा मोठा ग्रंथ लिहिलेला आहे, इंडिका या नावाचा ग्रंथ आहे त्यांनी लिहिलेला, हे कशासाठी केलं,
याचे कुठंही रेफरन्सेस देता येत नाहीत. त्यामुळे जी गोष्ट भारतीयांनी लिहिलेली आहे तीच खरी आहे, पाश्चात्य इतिहासकारांनी जे लिहिलेली आहे तिला तेवढे सबळ पुरावे हे मिळत नाही, कारण हेलेनाचा विवाह त्यांच्याकडे दिसतच नाहीये. आता हा सगळा प्रकार जर बघितला, आणि तरी सांगतो की जी बुद्धिमत्ता आहे, आजही बघा भले तिथं काही असू दे पण 500 हत्तीच्या बदल्यात जर कोणी अख्खी अफगाणिस्तानची भूमी आपल्याला देणार असेल, आपली तयारी आहे. एका हत्तीची किंमत असून किती असेल, 1 कोटी, त्याच्यापेक्षा जास्ती नाही. 500 कोटी रुपयात अख्ख्या अफगाणिस्तानची जमीन आपण काय, मुंबईचे लोक प्लॉट पाडतील, विकायला सुरुवात करतील, या हिंदुकुशावरती प्लॉट घ्या. तुम्ही कल्पना करा केवढी मोठी जमीन आहे. म्हणजे इथं ग्रीकांचं गणितच कच्चं होतं असं म्हणावं लागेल जर ही थिअरी मी खरी मानली तर. तर अशा बऱ्याच उलट्या सुलट्या थिअरी या दिल्या जातात, पण आपल्या दृष्टीने ही गोष्ट बरोबर आहे. उलट सेल्युकसला याचे अभिमान वाटणारी गोष्ट होती की मला माझे जे इकडचे ग्रीक बांधव आहेत या बाजूचे पश्चिमेकडचे त्यांच्यापासून आता भीती नाही, कारण जर ते माझ्यावर आक्रमण करायला आले तर मी तर समर्थाच आहे, पण माझ्या पाठीशी चंद्रगुप्त मौर्यासारखा महान सम्राट उभा आहे. तर ही गोष्ट ही अधिक महत्वाची. याप्रमाणे एक ग्रीकांबरोबर झालेला तह अखंड भारतामुळं लक्षात घ्या, हे जे सेल्युकसचं आक्रमण आहे हे दुसरं आक्रमण आहे भारतावरचं, परंतु त्यांना सीमेवरूनच पळवून लावलं आणि त्यामुळे त्याची जी काही गंभीर गोष्ट जी झाली असती भारतावरती ती कुठचीही झाली नाही. श्रेय जातं चंद्रगुप्त मौर्य या महान सम्राटाला की त्यांनी हा पराक्रम केल्यामुळं भारत हा संभाव्य अशा ग्रीकांच्या दुसऱ्या आक्रमणापासून पूर्णपणे वाचलेला आहे. परंतु आपले नेहमीचे हे मुद्दे येतात, अगदी साधी गोष्ट आहे, ब्रिटिशांना आपण पळवून लावलं असं म्हणतो, म्हणजे त्यांनी आपल्याला स्वातंत्र्य दिलं, स्वहस्ते आपला त्यांचा जो काही झेंडा होता युनियन जॅक तो उतरवला, तिथं आपला स्वतःचा राष्ट्रध्वज तिरंगा आपण वर चढवला, सगळं मान्य. परंतु काही सन्माननीय अपवाद वगळता किती जणांच्या डोक्यात असे विचार येतात की इंग्लंडवर आपलं राज्य आलं पाहिजे. मला हे सांगू नका की सध्याच्या काळामध्ये ऋषी सुनक हा भारतीय माणूस तिथं पंतप्रधान म्हणून काम करतोय, त्यांनी फोटो पण टाकला होता, मध्यंतरी एक छायाचित्र प्रसिद्ध केलं होतं, मला माहीत नाही ते खरं खोटं आहे पण बहुधा खरं असावं, की ते आपल्या कुत्र्याला घेऊन त्या पंतप्रधानाच्या खुर्चीत बसलेले. याचं कारण म्हणजे ब्रिटिश राज्य जेव्हा भारतावर होतं त्यावेळेला त्यांच्या बऱ्याच ठिकाणी त्यांचं लिहिलेलं असायचं वाक्य, इंडियन्स अँड डॉग्स आर नॉट अलाउड. तर याचा सूड घेतल्यासारखं आहे की ब्रिटनच्या पंतप्रधानाच्या खुर्चीत इंडियन पण बसलाय आणि त्याचा कुत्रा पण बसलाय. तर या पद्धती एनी हो, परंतु इंग्रजांनी आपल्यावरती प्रदीर्घ काळ राज्य केलं, आपल्याला लुटलं, कंगाल करून सोडलं, पण आपल्या मनामध्ये ब्रिटनबद्दल ही भावना येत नाही की ब्रिटनला निदान 1 वर्ष तरी गुलामगिरीमध्ये ढकलून द्यावं भारताच्या. या उलट जो मुघल सम्राट आहे, शेवटचा मुघल सम्राट म्हणून त्याला ओळखलं जातं, बहादूरशाह जाफर, त्याचं वाक्य खूप महत्वाचं आहे. भले त्याला केलं काही नाही त्याने, पण त्याची जी वाक्य आहेत ती महत्वाची आहेत. त्यातलं हे महत्वाचं वाक्य, जब तक गाझियों में भू रहेगी ईमान की तब ते लंदन तक चलेगी तेग हिंदुस्तान की, हे त्याचं वाक्य. असे प्रकार ही जी विजिगुषी वृत्ती आहे ही आमच्या लोकांनी दाखवली आहे, गेलात ना वास तर तो प्रकार आहे. त्याप्रमाणे सेल्युकस निकेटरला एकदा हिंदुकुशच्या पलीकडे पार केलं, बस आमची ताकद कळली, आमच्या देशावरती हल्ला करायला यायचं नाही, असा सज्जड दम देऊन हे मॅटर स्टॉप झालं. ह्या पुढचं जे प्रशासन आहे हे चाणक्याने सांभाळलं. हा महान माणूस हा राजवाड्यात राहत नव्हता, हा पाटलीपुत्र शहराच्या वेशी बाहेर एका छोट्याशा झोपडीमध्ये राहणारा माणूस आहे. त्याचं कारण म्हणजे त्यांची इच्छा अशी होती की ज्या कोणाला काही समस्या आहेत त्यांनी स्वतः येऊन मला भेटायला आलं पाहिजे. ह्यानंतर हे राज्य अतिशय छान व्यवस्थित मॅनेज केलेलं आहे. ह्याच महान सम्राटांनी हे राज्य सगळं चांगलं चालू असताना तो संपूर्णपणे राजनीतीला कंटाळला. याचं कारण म्हणजे राजनीतीच्या निमित्ताने प्रचंड मोठ्या प्रमाणात हिंसा करावी लागली होती, अनेकांशी खोटं बोलावं लागलं होतं, पण अंतिम उद्दिष्ट त्याचं साध्य झालं होतं. आणि अशा वेळेला
केवळ वयाच्या 48व्या वर्षी त्यांनी राजत्याग करायचं ठरवलं आणि मग त्यांनी हा राजत्याग केला. यानंतर जैन परंपरेनुसार अशी मान्यता आहे की चंद्रगुप्त मौर्य यांनी जैन संप्रदाय स्वीकारलेला आहे. यानंतर त्यांनी स्वतःच्या राज्यातही राहायचं नाहीये आणि त्याप्रमाणे ते विंध्य पर्वत ओलांडून सातपुडा पर्वत ओलांडून दक्षिण दिशेला आलेले कर्नाटक मध्ये म्हैसूर, तुम्हाला जर माहिती असेल तर म्हैसूर जवळ एक जागा आहे त्याचं नाव आहे श्रवण बेळगोळ. त्या श्रवण बेळगोळ या ठिकाणी जैन तीर्थ आहे, या ठिकाणी चंद्रगुप्त मौर्यांनी निवास केलेला आहे आणि पुढं जैन परंपरेनुसार त्यांनी देहत्याग केलेला आहे. तिथं आजही जर तुम्ही गेलात तर चंद्रगिरी या नावाचं एक पहाड डोंगर तिथं आहे ज्याच्यावरती चंद्रगुप्त मौर्यांनी ही साधना केली तर ते ओळखलं जातं. तर या रीतीने हा महान सम्राट स्वतःहून मृत्यूला सामोरा गेलेला आहे. त्याला मृत्यू आलेला नाही, स्वतःहून मृत्यूला बोलावून ते मृत्यूला सामोरा गेलेला हा महान सम्राट चंद्रगुप्त मौर्य हा आधुनिक इतिहासातला किंवा आधुनिक म्हणण्यापेक्षा ज्ञात इतिहासातला भारतातला पहिला सम्राट आहे. त्या आधी खूप जण असतील मला माहिती नाही, ज्ञात इतिहासात लिहिलेले जे आहेत म्हणजे आणखीन चांगलं सांगतो ब्रिटिश मान्य इतिहासात जे लिहिलेले आहेत त्यातला पहिला महान सम्राट हा चंद्रगुप्त मौर्य. उरलेला भाग आपण पुढच्या व्याख्यानात घेणार.